महाराष्ट्र में पिछले सरकार के कार्यकाल में शिक्षा व्यवस्था दर्जा निचला हुआ था। अब नए सरकार में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और शिक्षा मंत्री बाळासाहेब थोरात से गुजारिश करते हुए शिक्षा में वाउचर व्यवस्था बंद करने की मांग की गई। राज्य में वाउचर व्यवस्था शुरू हुई तो 70,000 स्कूल बंद होगी और शिक्षक व्यवस्था भी खत्म होगी, ऐसी बात भी पाटील ने कही। महाराष्ट्रातल्या 70,000 शाळा बंद होतील, शिक्षकांची संख्या संपवली जाईल आणि प्रति विद्यार्थी अनुदान म्हणजे व्हाउचर सिस्टीम सुरू होईल, जी पाकिस्तान आणि चिली सरकारने करण्याचा प्रयत्न केला होता, जो अपयशी ठरला, ती व्यवस्था तुम्ही आणणार आहात का आणि हे निर्णय तुमच्या निर्देशनास आणून दिले होते का? माननीय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझ्या प्रश्नावर उत्तर दिलं की अधिकाऱ्यांनी आमच्या निर्देशाची बाब आणली नाही, परस्पर जाहीर केलेला आहे, त्यामुळे हा 33 अभ्यास गटांचा पूर्ण निर्णय आम्ही रद्द करत आहोत असं त्यांनी सांगितलं। मी नवीन सरकारला माननीय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना धन्यवाद देतो की मागच्या सरकारच्या काळात शिक्षण मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शिक्षणाची गाडी जी घसरलेली होती, मोडकळी झाडली होती, ती पुन्हा ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होणार आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। दुसरा मुद्दा मराठीचा मुद्दा, मराठीच्या सक्तीचा, की सगळ्या बोर्डांच्या शाळांमध्ये, सगळ्या इंग्रजी शाळांमध्ये मराठी 10वीपर्यंत सक्तीची राहिली पाहिजे। आज सभागृहातल्या सर्व सदस्यांनी पक्षभेद विसरून एकमताने याबद्दलची मागणी केली, त्याबद्दलही सकारात्मक भूमिका माननीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली आणि लवकरच सरकार तत्त्व निर्णय घेईल, त्याबद्दल मी धन्यवाद देतो।